सत्राचा प्रचार उत्साह शिगेला पोचला आहे. प्रभाग क्रमांक 17 उमेदवार ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अनुसूचित जाती वर्गातील उमेदवार प्रकाश बिनेदार, महिला उमेदवार सुशीला घरत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनालाच नागरिकांनी एवढी गर्दी केल्याने या प्रभागातून भाजपाचा विजय निश्चित झाला असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या संपूर्ण महिला वर्गाला मनापासून धन्यवाद देतो की आज आपण सगळ्या मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं या देशासाठी, या राज्यासाठी काम करत आहेत हे पाहता देशातल्या सर्वसामान्य माणसाचा विश्वास वाढायला लागलेला आहे त्यांच्यावरचा. हा प्रभाग क्रमांक 17 म्हणजे राज्यातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून इथे आलेल्या लोकांचा समाज आहे आणि त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून लोक जागरूक व्हायला लागलेले आहेत, कार्यकर्ते जागरूक आहेत आणि पक्षाचे हितचिंतकही जागरूक झालेले आहेत आणि त्यामुळे विशेषत्वानं महिला भगिनींना आज देशाचे पंतप्रधान आमच्यासाठी काहीतरी करून दाखवतील, राज्याचे मुख्यमंत्री आज आमच्यासाठी काहीतरी करून दाखवतील हा विश्वास त्यांना वाटतोय आणि म्हणून या दृष्टिकोनातून या सगळ्यांची उपस्थिती इथे दिसते आणि त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. प्रभागातील वॉटर, गटर आणि मीटर सोबतच इतर समस्याही नागरिकांना भेडसावत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी जनतेने भाजपावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री त्याचप्रमाणे नेहमी समाजाच्या कामात समाजसेवेत काम अग्रेसर असणारे आमचे लोकनेते रामचंद्र ठाकूर यांच्यावरचा विश्वास हा निश्चित यातून दिसून येतो की महिला वर्गाला एक कुठेतरी सिक्युरिटी, एक कुठेतरी आधार वाटतो. तो हे आमचे प्रशांतराव ठाकूर, रामशेठ ठाकूर आणि पर्यायाने देशाचं नेतृत्व जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावरचा विश्वास दिसून येतो. या प्रभागात प्रामुख्याने सिडको वसाहत असल्याने त्यांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबंध असल्याचे भाजपाचे उमेदवार प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. सुशीला चंद्र भरत मॅडम असतील, आमचे सहकारी ॲडव्होकेट भरपूर असतील, मी स्वतः प्रकाश बिनेदार, त्यांना या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अत्यंत प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी तिन्ही उमेदवार, हे स्वतः प्रकाश बिनेदार, ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब, सुशीला जगदीश भरत मॅडम, हे प्रचंड बहुमताने निवडून या ठिकाणी येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि मतदारांनी यावेळेला निर्णय घेतला आहे की आम्हाला बदल या प्रभागामध्ये हवा आहे आणि तो बदल आम्ही घडवणारच. या ठिकाणी आम्ही काल फक्त इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रभाग क्रमांक 17 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन एक साधा निरोप गेला असताना देखील एवढ्या भव्य प्रमाणामध्ये महिला आणि युवक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यावरूनच सिद्ध होत आहे की प्रभाग क्रमांक 17 4 सीट या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीला सामोरे विश्वास आहे. हा सिडकोचा भाग या ठिकाणी यापूर्वी नगरपालिका अस्तित्वात होती, तिथली डेव्हलपमेंट अथॉरिटी ही सिडको होती. आता महानगरपालिकेकडे सिडकोने हा भाग वर्ग केल्यामुळे या ठिकाणी इथली पाण्याची समस्या असेल, कचऱ्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या असेल, झोपडपट्टीचा भाग या ठिकाणी होत असल्यामुळे झोपडपट्टीची समस्या आहे, पुनर्वसनाची या गोष्टी आहेत. या मुद्द्यावर सुधारणासाठी या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनालाच महिला वर्गांनी सर्वाधिक गर्दी केली होती. महिला वर्गाचा विश्वास माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर असल्याने प्रभागात विकासाची कामे युद्धपातळीवर होतील असा विश्वास भाजपाच्या उमेदवार सुशीला घरत यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 17 विशेष प्रेम असल्यामुळे
या प्रभागातून महिला वर्गाचा जास्त उपस्थिती आपल्याला दिसून आलेली असेल. महिला वर्ग हा भोळा वर्ग असल्यामुळं आणि विश्वास त्यांचा रामचंद्र ठाकूर साहेबांवर आणि जसा त्यांचा ठाकूर साहेबांवर असल्यामुळं ते त्यांनी जे